नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना जेवता जेवता उचललं नितेश राणे तर साधे आमदार पोलिसांना तुम्ही बदनाम करता गृहमंत्री आमचा म्हणून सरळ सरळ गुंडगिरी करता फडणवीसांची गृहमंत्री म्हणून कामगिरी शून्य महाराष्ट्राचा कधीच झाला फक्त नारायण राणे नाही तर नितेश आणि निलेश राणे दोघांचाही सिव्हिल स्कोर डाऊन नेमकं घडलंय कालोग लाल मला फोटो आणला तर काही कोण करू शकणार नाही काय 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 करून पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड नाही नाही शकणार बाकी ना नारायण राणे हे टीका करतात पण त्यांचे मुलं त्यापेक्षाही खालच्या पातळीची टीका करतात त्यामुळे खरोखरच नितेश राणे यांचा सुद्धा आता नारायण राणेप्रमाणे सिव्हिल स्कोअर डाऊन झालाय का असा प्रश्न निर्माण केला जातोय कारण नितेश राणे यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा तसंच काहीच भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्यानं होणाऱ्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांचा उल्लेख वेडा आमदार असा केलाय प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेंच्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांना फार महत्व देऊ नये असं म्हटलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही यासोबतच पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये असंही आंबेडकर यांनी म्हटलंय दरम्यान नितेश राणे काय म्हटले होते अगोदर ते समजून घेऊया पोलीस माझं काहीच वाकडं करू शकणार नाही आपला बॉस सागर बंगल्यावर बसला तुम्ही कार्यक्रम करा तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं माळशिरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात राणे बोलत होते त्यानंतर अकोल्यातील एका सभेत भाषण करताना पुन्हा नितेश राणे यांनी नि वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामध्ये त्यांनी वक्फ बोर्डच्या जमिनीच्या विषयावर बोलताना पोलिसांबद्दल अपशब्द वापरले पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडिओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील त्यापेक्षा पोलीस जास्त काहीच करू शकत नाही आपण घाबरत नाही असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं नितेश राणे यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर केली जाते विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी त्यांच्या वक्तव्यावरती नाराज व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी देखील नितेश राणे बाबतीतल्या केलेल्या जे वक्तव्य नितेश राणेंचं आहे त्यावरती बोलताना त्यांना वेडे आमदार असं म्हटलेलं आहे दरम्यान या सगळ्या घडामोडी एकंदरीत जर बघितल्या तर केंद्रीय मंत्री नारायण राणे असताना त्यांना उचललं होतं याची आठवण सुद्धा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी करून दिलं होतं अहो साहेब जेवतायत अहो साहेब जेवतायत हा व्हिडिओ तर सगळ्यांना आठवतच असेल त्यांना नेऊ नका आणि जेवत्या ताटावरून पोलिसांनी त्यांना उचललं होतं या गोष्टीची आठवण ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी करून दिलेली आहे दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त बेताल वक्तव्य करणारे जर कोणी असेल तर ते राणे कुटुंब म्हणून ओळखलं जातं नारायण राणे थोडेफार कमी पण त्यांचे मुलं अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करतात आता त्यातल्या त्यात निलेश राणे यांना खासदार की तर लढता आली नव्हती किंवा ते जिंकूनही आलेले नव्हते आणि यावेळी तसे काही चान्सेसही नाहीत नारायण राणेंना सुद्धा राज्यसभेवर पाठवलेलं नाही आणि आपल्याला लोकसभा लढवण्याची इच्छा असं नारायण राणेंनी म्हटलंय परंतु नारायण राणेंचा सिव्हिल स्कोर डाऊन झालाय त्यामुळे ते आता जे आहे ते निवडणूक लढणार नाही अशी टीका विरोधकांनी केली होती आता किमान उरलेले नितेश राणे हे तरी पुढच्या टर्मला आमदार होतात का हे पाहणं गरजेचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक